आणि मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्या अगोदर म्हणजे 23 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील यांची बीड मध्ये एक निर्णायक आणि इशारा सभा होणार आहे. पण याच सभेपूर्वी बीड पोलिसांनी तब्बल 125 मराठा आंदोलकांना नोटीसेस पाठवल्यात. यामध्ये बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेकी प्रकरणी जामीन मिळालेल्या आंदोलकांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत जे जाळपोळीमध्ये आहेत, ज्यांना जामीन झालेला आहे त्यांना आम्ही नोटीसेस दिलेल्या आहेत. त्याशिवाय इतरही जे समाजकंटक आहे त्यांनाही आम्ही नोटिसा आणि प्रतिबंधक कारवाई केलेली आहे. साधारणतः आम्ही 400ची यादी, त्यापैकी आता 250 झालेले आहेत, अजून 10-15 बाकी आहेत, ते पण आम्ही पूर्ण करून घेतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.